या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी। या शाळेची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। नर्सरी ते पाचवी पर्यंत स्टेट बोर्ड सीबीएसई पॅटर्नची सोय। अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारताची राजधानी दिल्ली पर्यंत राष्ट्रीय स्पर्धेसाठी 9 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा। 9 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड। सलग 10 वर्ष जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक घेणारी शाळा। राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक घेतलेली शाळा। तसेच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत 3रा क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांचा नावलौकिक करणारी शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तात्काळ ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी येथेच प्रवेश निश्चित करावा। प्रवेशासाठी मोबाईल नंबर 88857 0304 90 22 66 33 82 91 72 78 49 96। नमस्कार, मी संजय मोहिते SMTV मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मंडळी, यापूर्वी आपण ब्रह्मचैतन्य डिजिटल यूट्यूब चॅनल आपण सुरू केला आणि त्याला भरभरून प्रतिसाद सर्व ग्रामस्थांनी दिला। जवळजवळ 10,000 सबस्क्रायबर त्या ब्रह्मचैतन्य डिजिटल यूट्यूब चॅनलला मिळाले। परंतु बातम्यांचा ओघ इतका वाढला की त्या बातम्यांमुळे लोड कव्हर करणे शक्य होईना आणि त्यामुळे आम्ही दुसरा जे नवीन चॅनल सुरू करतोय तो म्हणजे SMTV मराठी। या चॅनल हयाबी चॅनलला या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व परिसरातल्या बातम्या, शैक्षणिक न्यूज, शाळे अभ्यासक्रम, शाले उपक्रम, शेतकरी विषयक, कृषी विषयक या सर्व बातम्या आपण या SMTV मराठीच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत। तर आपण सर्वांनीच, हा चॅनल नवीन असल्यामुळे सगळ्यांनी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं प्रथमतः आणि नंतर लाईक करावं आणि शेअर करायला मात्र विसरू नये। आजच्या ठळक बातम्या आहेत, तांदुळवाडीच्या पाझर तलाव पावसाळ्याच्या पूर्वसंध्येलाच पूर्ण क्षमतेने भरला। माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे जो पाझर तलाव आहे तो तालुक्यातील कोणत्याही गावात एवढा मोठा पाझर तलाव नाहीये। हा पाझर तलाव एकूण 32 एकराचा आहे। त्यापैकी जवळजवळ 15 ते 20 एकर जमीन खोदकाम केलेली आहे आणि या खोदाईची खोली 20 फूट इतकी आहे। त्यामुळे या पाझर तलावालाच अंगचेच पाणी लागले, अगदी शुद्ध पाण्या झरे लागले असून या पाण्या झऱ्यापासून हा 15 ते 20 एकर परिसराचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे। या पाण्याची उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये म्हणून RSIPL या कंपनीला या पाझर तलावाच्या खोदाईचं काम देण्यात आलं होतं। या कंपनीनं खोदलेल्या तलावाच्या पाण्याची पातळी गेल्या पावसाळ्यात सांडव्यावर वाहत होती, परंतु चालू वर्षी पाण्याची पातळी कमी झाल्याने तसेच भविष्यात पाऊस पडेल न पडेल परंतु पाणी साठा अनेक आवश्यक असणे आवश्यकच आहे। ग्रामपंचायतीने NRBC कडे पाठपुरावा करून पाझर तलावात पाणी सोडले आहे। हे NRBC चे पाणी असेच चालू राहिले तर आठवड्याभरात तो पाझर तलाव ओव्हरफ्लो होणे शक्यता असून कसलाही दुष्काळ जरी पडला तर तांदूळ गावाला पिण्याच्या पाणी टंचाई भासणार नाही। त्यामुळे या चांगल्या कार्याबद्दल गावचे सरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले जात आहेत। परंतु अजूनही एक महत्त्वाची गोष्ट आहे, गावचे प्रवेशद्वार म्हणून समजला जाणारा बस स्थानक ते ग्रामपंचायत कार्यालयावर जवळजवळ विद्युत डेपोपर्यंतचा रस्ता जो आहे, कोणत्याही योजनेतून हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे। धन्यवाद।